नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो बातमी आहे शिक्षक विद्यार्थी पालक व सरकारी कर्मचारी यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची शिक्षण विभागाची काल अतिशय महत्त्वाची एक बैठक झाली त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागातील सर्व घडामोडींचा आढावा घेतला आणि शाळा पंधरा जूनला कशा चालू करता येतील या संदर्भामध्ये माहिती घेतली शालेय शिक्षण विभाग बैठकीतील महत्वाचे मुद्दे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे शाळांसंबंधी अतिशय महत्वाची माहिती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्या लक्षात येईल महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो जून पासून शिक्षण सुरू करावे शाळाच सुरू कराव्यात असे नाही असं या बैठकीमध्ये ठरलेलं आहे ऑनलाईन ऑफलाईन अशा सर्व पद्धतीने शक्य आहे त्याप्रमाणे शिक्षण सुरू व्हावे असा सुद्धा सूर आहे मुलांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबू नये ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या त्यांचे आता शासन खर्चाने निर्जंतुकीकरण करून देण्यात येणार आहे दुर्गम भागात जिथे कनेक्टिव्हिटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भावही नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात असा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे ज्या ठिकाणी कोरोनाचा एकही रुग्ण नाही अशा तालुके किंवा जिल्ह्यांमध्ये आता पंधरा जूनपासूनच शाळा सुरू होणार आहेत ज्या ठिकाणी फिजिकल शाळा सुरू करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाईन शिक्षण सुरू करावे म्हणजे जिथं कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत त्या ठिकाणी लगेच पंधरा जूनला शाळा सुरू होणार नाहीत मात्र त्या ठिकाणी ऑनलाईनसह इतर पर्याय अवलंबले जातील जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे तिथे त्या सुरू जा करणे तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावरती जोर दिलेला आहे की जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष हे सुरू झालेच पाहिजे कोरोनासारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्ट्राने देशाला दाखवून द्यावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीमध्ये म्हणालेले आहेत गुगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा मात्र स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घकाळासाठी विकसित करावी असे सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे कारण कोरोनाचा हा प्रादुर्भाव अजून किती दिवस राहतो हे आपल्याला माहीत नाही त्यामुळे एक मजबूत ऑनलाईन शिक्षणाची पद्धत विकसित करावी असं त्यांनी शिक्षण विभागाच्या बैठकीत सांगितलेलं आहे आज त्यांनी व्ही सीद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली त्यात मंत्री वर्षा गायकवाड राज्यमंत्री बच्चू कडू आमदार कपिल पाटील अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासमेत रघुनाथ माशेलकर डॉक्टर अनिल पाटील अनिरुद्ध जाधव तसेच इतर शिक्षण तज्ज्ञ सुद्धा या बैठकीला उपस्थित होते दहा वर्षात प्रथमच एखाद्या मुख्यमंत्र्यांनी तब्बल अडीच ते तीन तास शिक्षण विभागाचे प्रश्न ऐकून घेतले तसेच ते सोडवण्यासाठी आश्वस्त केल्याचे आमदार कपिल पाटील यांनी यावेळी सांगितलं या, या, या बैठकीत विना अनुदानित संस्थांमधील शिक्षकांचे प्रश्न त्याचबरोबर शिक्षकांच्या जा ज्या रिक्त जागा पवित्र पोर्टलद्वारे भरण्याचं चा काम चालू आहे यावरती सुद्धा चर्चा झालेली आहे असं समजतंय तर मित्रांनो आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत निर्देश दिलेले आहेत की शालेय वर्ष हे जूनमध्ये म्हणजे पंधरा जूनला सुरू झालं पाहिजे त्यामुळे ज्या ठिकाणी आता कोरोनाचा प्रादुर्भाव नाही त्या ठिकाणी निश्चितच शाळा या पंधरा जूनपासूनच सुरू होणार आहेत मात्र ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी फिजिकली नाही मात्र ऑनलाईन शाळा या पंधरा जूनपासून सुरू कराव्या लागणार आहेत अतिशय महत्त्वाची घडामोड आहे विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी शाळा आता जूनलाच सुरू होणार तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवरती नव्या असाल तर गेटॉल स्पेशली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशा अपडेट्ससह धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा त्याचबरोबर असेच महत्त्वपूर्ण अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका